पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून पीडित मुलीस 7 महिन्याची गरोदर केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली होती. या संदर्भात पीडित मुलीच्या आईनं 50 वर्ष नवऱ्याविरोधात दिलेल्या फिर्यादीवरून भादवी कलम 376, 376(2), 3 तसेच बालकांचे लैंगिक अपराध संरक्षण अधिनियम कायदा अंतर्गत 10 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपी पसार होऊन राजस्थान, गुजरात व बंगलोर येथे फिरला आणि अखेर त्या नराधमानं महाराष्ट्रात परतत शिर्डीतील आश्रय घेऊन 26 डिसेंबरपासून शिर्डीतील साई उद्यान इमारतीत कॉट बेसिसवर भाड्यानं राहत असताना लॉकरची मुदत संपूनही तो लॉकर खाली करत नसल्याने तसेच त्याच्या वागण्याबद्दल संशय आल्यानं शिर्डी साई मंदिराचे सुरक्षारक्षक नानासाहेब लपठारव यांनी त्यास ताब्यात घेऊन साई मंदिराच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलीस निरीक्षक अण्णासाहेब परदेशी यांच्यासमोर उभे केल्यानंतर या नराधमाचे पितळ उघड पडल्याने परदेशी यांनी तात्काळ शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांच्याशी संपर्क करून माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आरोपीला शिर्डी पोलिसांच्या ताब्यात दिलाय. त्यानंतर शिर्डी पोलिसांनी आरोपीस पुढील तपास कमी वानवडी पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी दिली आहे. पुणे शहर येथील वानवडी पोलीस स्टेशन या ठिकाणी दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरनं भारतीय दंडसंहिता कलम 376, 376(2)(f)(jn), 376(3) आणि बालकांचे लैंगिक अपराधास संरक्षण अधिनियम 5, 6, 8, 12 अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये पीडिता ही 16 वर्षाची असून ती सध्या 7 महिन्याची गरोदर आहे. पीडितेचे वडील वय वर्ष 50 यांनी तिच्यावरती एप्रिल महिन्यापासून वारंवार बलात्कार करून तिला गरोदर केलेला आहे. या अनुषंगाने सदरचा गुन्हा दाखल होता. सदरचा आरोपी हा दिनांक 26 डिसेंबर 2023 पासून शिर्डी येथील साई उद्यान या ठिकाणी राहत होता. त्याला वारंवार रूम खाली करण्याचा बाबत कळून देखील तो करत नसल्यामुळे अविनाश आदलिंगे यांना आणि मंदिर विभागाचे संरक्षण अधिकारी अण्णासाहेब परदेशी यांना त्याच्या वर्तनाबाबत संशय आल्याने त्यांनी शिर्डी पोलिसांशी संपर्क साधला. त्यावरनं सदर आरोपीस ताब्यात घेतले असता सदरचा प्रकार लक्षात आला. या अनुषंगाने पुणे शहरातील वानवडी पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधण्यात आला असून पुढील तपासाकरता आरोपीला वानवडी पोलीस यांच्या ताब्यात देण्यात येत आहे. त्यांनी प्राथमिकदृष्ट्या त्याबाबतची कबुली दिलेली आहे. तो राजस्थान, गुजरात, बेंगलोर या ठिकाणी फिरला आणि शिर्डीत मागील 3 दिवसापासून होता. याबाबतचा सखोल तपास हे वानवडी पोलीस करतील. याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीनं घेतलेला स्पेशल रिपोर्ट.